काश्मीरमध्ये जो घातपाती हल्ला झाला आहे CRPF जवानांवरती, त्या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करीत आहे. जशास तसे आपण उत्तर देऊ शकतो, परंतु खरी गरज आपल्या जवानांच्या कुटुंबियांचे काळजी घेता आपण ह्या गोष्टीला समंजसपणे उत्तर देऊ शकतो. आपला एक सैनिक लाख मोलाचा आहे, त्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली देऊन जवानांच्या कुटुंबियांना जास्तीत जास्त निधी देण्याचा निर्णय आमच्या समस्त गावकरी संघ, आमचे मित्र गणेशभाऊ राऊत, काशीनाथ भाऊ धुमाळ, दत्ताभाऊ गोसाळे, महेश शिंदे ह्या सर्वांनी आम्ही असा निर्णय घेतलेला आहे. नमस्कार, मी विजय इंगळे, समस्त गावकरी संघ समिती उत्तमनगर उपाध्यक्ष. पूर्वी कॉर्पोरेशनमध्ये गाव जाण्याच्या अगोदर जी गावची स्थिती होती ती पूर्णपणे एक व्यवस्थितच होती, पण थोडीफार काही जी काही कामं बाकी होती तर साधारण ते कॉर्पोरेशन आल्यानंतर ते होतील अशी जर आमची अपेक्षा होती, पण तसंही कामं न होता जे पूर्वी अर्धवट राहिलेले कामं ते त्याच पद्धतीमध्ये राहिलेले आहे. तर आमचं असं मत आहे गावच्या वतीने आणि इतर जे नागरिक आहे की बाबा साधारण ते रस्ते तरी पूर्णपणे व्हावेत, जे आणि तसाही कॉर्पोरेशनचा निधी काहीतरी आलेला आहे 1 कोटी वगैरे काहीतरी असा, पण त्याची लवकरात लवकर म्हणजे राजकीय हेतू न करता ते लवकरात लवकर ते कामं मार्गी लागावी ही एक आमची अपेक्षा आहे. आणि दुसरी गोष्ट की आमच्या गावचे माजी उपसरपंच काशीनाथ भाऊ धुमाळ ह्यांनी ज्या स्ट्रीट लाईटी संदर्भात जे काही विषय मांडले होते तर ते विषय मांडत असताना आमची एक सुनावणी होते कार्यालयामध्ये आत्तामध्ये, तर त्या सुनावणीच्या अगेन्स्ट त्यांनी काय केलं की फटाफट कॉर्पोरेशनच्या मार्फत मनपामार्फत त्यांनी आर्थिंगचे जे आत्तामध्ये कामं चालू आहे साधारण माझ्या मते एक 10-15 दिवसापूर्वी उत्तमनगरमध्ये पूर्ण ठिकाणी आर्थिंगची कामं केली, पण त्या आर्थिंगची कामं करत असताना ती जी आर्थिंग पाहिजे ज्या पद्धतीमध्ये त्या पद्धती त्यांनी काय आर्थिंग ती घेतली गेलेली नाही आहे. त्यासाठी मी त्यांच्या ठेकेदाराशी संपर्क साधला असता त्यांनी मला फक्त म्हणजे की ठीक आहे मी तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतो, पण त्यांनी अजूनही मला 3-4 दिवस झाले त्या संदर्भात कुठलंही त्यांनी कॉन्टॅक्ट केलं नाही आहे आणि काहीच केलं नाही आहे. आणि पुढचा एक मुद्दा असा आहे कॅनल रोड, तर कॅनल रोड हा व्हावा पण जे पूर्वीप्रमाणे पाण्याचा प्रवाह जो होता तो प्रवाह तसाच चालू राहिला पाहिजे, जेणेकरून मागत मला वाटतं मागच्या वर्षीचं एवढं पाऊस पडला होता की तिथं मार्केटचं दुय्यम बाजार समिती आहे तिथेच आमचे एक आरोग्य केंद्र पण आहे तिथे, तर एवढा पाऊस झाला की त्या पावसामध्ये अर्ध आरोग्य केंद्र हे पाण्याखाली गेलं होतं पूर्णपणे. तर त्यावेळेस म्हणजे कॅनल रोड चालूच आहे सध्या, म्हणजे एक साधा चालू आहे, पण तो कॅनल बुजवल्यामुळं हा एक आम्हाला धोका निर्माण होतो की जेणेकरून एक अर्ध उत्तमनगर जे गावठाण आहे त्या गावठाणामध्ये पूर्णपणे हे पाणी त्याच्यामध्ये येतं. आता काही राजकीय लोकांनी त्याच्यासाठी बरेच हे केलेले आहे की बाबा त्यांच्या त्या झालेल्या काही जागा असतील काय असतील चांगली गोष्ट आहे, त्याविषयी तसं काय नाही, रस्ता व्हावा, पण रस्ता होतानी साधारण जो पहिला जो प्रवाह होता तो प्रवाहाला कुठं काही न धक्का लावता तो प्रवाह तसाच चालू राहिला पाहिजे. आणि बाकीचे सोसायटी आहे ठीक आहे तेव्हा सोसायटीवाल्यांनी 5-5 फूट 7-7 फूट जे काय असतं तो सोडून त्या पद्धतीने रस्ता जर केला तर चांगलीच गोष्ट आहे. पाटबंधारे खात्याला आमच्या उत्तमनगर ग्रामपंचायतीने 90,000 रुपये दिलेले आहे, तर आमच्या गावचं काही म्हणजे त्या कॅनोरेशन गावचा काही संबंध येतच नाही, तरीसुद्धा आमच्या गावाने 90,000 रुपये ग्रामपंचायत बरखास्त झाल्याच्या नंतर दिलेले आहेत. तर ज्यावेळेस ते कोण विस्तार अधिकारी होते त्याच्याशी आम्ही चर्चा केली, पण त्यांनी पण आम्हाला ते उडवाउडवीची उत्तरं दिली, पण असं नको व्हायला होतं, पण त्यांनी त्या पद्धतीने आम्हाला उत्तरं दिली, त्यामुळे आम्ही म्हणजे गाववाले तर नाराज व्हायचं आहे की जेणेकरून त्या पैशामध्ये गावचा काहीतरी विकास झाला असता. धारा झाला आपल्याला कॅनल रोडचा विषय, दुसरा आता मेन रोडचा, जे मेन रोडसाठी जे त्यांनी काहीतरी 7-8 कोटीचं जे कामाचे विषय चालू होता ते पण काम करताना त्यांनी एकदम अधोगतीमध्ये काम चालू आहे, संतगतीने काम चालू आहे की त्याच्यापासून नागरिकांना एवढा त्रास होते. आत्ताच माझ्या आठवड्यापूर्वी एक जण माझ्याकडे म्हणाला असं असं झालं की त्या पाणी मारलं होतं पण साईडला ते बुरुम वगैरे टाकलं त्याच्यावर माझी गाडी पडली, मी आणि माझ्या मिसेसला दोघांना लागलं, तर म्हटलं माझ्या मिसेसचं म्हणजे स्कॅनिंग करण्यासाठी म्हटलं जवळ एवढा माझा खर्च एक्सपायर्ड खर्च झालेला आहे, तर म्हटलं आता काय करायचं, तर त्यांनी मला थोडीफार मदतीचं हे केलं, तर म्हटलं ठीक आहे चालेल, म्हणलं तुम्हाला मदत करतो नाही असं नाही, पण म्हटलं ज्या लोकांमुळे झालेला आहे तो ठेकेदार वगैरे कोण असतो त्यांच्या गुन्हे का दाखल होऊ नयेत, की त्यांनी जिथं जिथं रस्ते अर्धवट सोडलेले आहेत ते त्यांनी कमीत कमीत एक चांगल्या प्रकारे करून घ्यावं व्यवस्थित की जेणेकरून तिथं वाहतुकीला अडथळा येणार नाही, कोणी तिथं पडणार नाही, त्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे.